मी स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटरच्या बाहेर माझ्या कार्यकर्त्यांसमवेत उभा होतो. अचानक जनार्दन दगडू गाडेकर नावाचे व्यक्ती कुऱ्हाड आणि काही हत्यार घेऊन आले आणि त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझ्या बॉडीगार्डनी त्यांच्या कुऱ्हाड जी हातातली आहे ती थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीमध्ये माझे पी ए सौरभ पडगान यांना जबर जखम झालेली आहे, जबर मारहाण त्यांना झालेली आहे आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी असल्यामुळं माझा जीव वाचला. परंतु ते वारंवार सांगत होते की मी तुझा जीव घ्यायला, तुझा मर्डर करायला तुझ्या ऑफिसमध्ये आलेलो आहे. आणि कार्यकर्त्यांमुळं मी तर वाचलो, परंतु अशा पद्धतीनं भ्याड हल्ला करणं याची चौकशी होणं गरजेची आहे. कारण या व्यक्तीला कुणी पाठवलं, हा राजकीय प्रेरित हल्ला आहे का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. आणि राजकीय आकसापोटी जर असे भ्याड हल्ले करून मला थांबवण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर मी थांबणाऱ्यातला कार्यकर्ता नाही. मी प्रस्थापितांच्या वृद्धामध्ये चळवळीचा कार्यकर्ता म्हणून जिथं जिथं अन्याय होत असेल तिथं तिथं अन्यायाच्या वृद्धात मी बोलणार आहे. अशा पद्धतीनं भ्याड हल्ला करून मी माझं काम थांबवणार नाही. असे किती जरी हल्ले झाले तरी सुद्धा मी शेतकऱ्यांसाठी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढतच राहणार. मी बुलढाणा पोलीस स्टेशनला या ठिकाणी तक्रार केलेली आहे. पोलिसांची कार्यवाही या ठिकाणी सुरू आहे. या अगोदरही सदर व्यक्तीने एक महिन्यापूर्वी आमच्या सोयाबीनच्या माझ्या शेतातल्या दोन सुड्या पेटून दिल्या होत्या आणि या अगोदरही या व्यक्तीने असं केलेलं आहे. तर या व्यक्तीला कुणाची फूस आहे का हे पोलिसांनी तपासणं गरजेचं आहे.